आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार खासदारांचे दुर्लक्ष, दानोळीकरांनी धरली श्रमदानाची वाट, शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलं रस्त्याचं काम. आमदार खासदारांच्या सततच्या दुर्लक्षामुळे दानोळीकरांनी अखेर श्रमदानाची वाट धरली आणि एकत्र येत दत्तहार रस्त्याचे काम सुरू केलं. गेल्या अनेक वर्षापासून दानोळीतील दत्तहार रस्ता खराब अवस्थेत होता. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह तालुक्याचे आमदार खासदार यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती, पण या लोकप्रतिनिधींनी या कामाकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. या रस्त्यावर 200 अधिक एकर शेत जमीन आहे, तर 70 कुटुंब वास्तव्यास आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी, शाळकरी मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी, तर भागातील वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांना ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागतोय. या सर्व त्रासाला कंटाळून या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने आणि श्रमदानातून या सुमारे 2 लाख बजेट असलेल्या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. दत्ताळ रस्ता हा दानोळी गावापासून 2.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या रस्त्याचं काम साधारण 1 ते 1.25 किलोमीटर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे यांच्या फंडातून झालेलं आहे. उरलेला 1.25 किलोमीटरचा रस्ता हा वाहतुकीसाठी अतिशय जिकिरीचा झालेला. त्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी लोकवस्ती साधारणपणे 50 ते 60 कुटुंब या रस्त्याच्या बाजूला राहतात. 300 ते 350 लोकवस्ती आहे. या भागामध्ये भाजीपाल्याचं पीक भरपूर होतं आहे. लहान मुलांना शाळेला जाण्यासाठी, स्त्रियांना जाण्यासाठी रस्ता अतिशय जिकिरीचा झाला होता. अगदी स्थानिक लोकप्रतिनिधीपासून आमदार खासदारांच्यापर्यंत आम्ही या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केला, पण याबाबतीत आमची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळं या रस्त्याच्या दुतर्फा राहणारे जे लोक आहेत आणि जे शेतकरी आहेत, या लोकांच्याकडून वर्गणी जमा करून या रस्त्याच्या मुर्मीकरणाचं काम चालू केलं आहे. या रस्त्यातून हे काम या ठिकाणी चालू आहे आणि या कामासाठी या भागातील जे तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गानं आपलं योगदान दिलेलं आहे आणि श्रमदानातून हा रस्त्याचं काम चालू आहे.